आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी गौरी. महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणोबा डेव्हलपर्स. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन कायदा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू करा अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन अध्यक्ष विलास दिघे यांनी केली आहे. बोटा गटातील शेकडो ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी हजर होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत कर्मचारी युनियन संघटनेचे अध्यक्ष विलास दिघे, जिल्हा कार्यकारी सचिव बाळासाहेब शिंदे, सहसचिव विलास तांबे आणि सचिव बाळासाहेब सांगळे, संघटनेचे बबन सांगळे हे देखील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद वाकळे यांनी केले, तर या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर, अशोक सूर्यवंशी, विलास माने, तुषार लेंडे, पांडुरंग मोरे, दीपक मोरे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. विलासभाऊ कुमारवार, गिरीशभाऊ दाभाडकर, अल्ला उद्दीज काची, दिलीप डिंके या युनियनच्या प्रमुख मंडळींमुळे संघटना राज्यभरात कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेत असल्याचं मेळाव्यात सांगण्यात आलंय. मी 5711 संघटनेचा संगमनेर तालुका सचिव बबन सांगळे या ठिकाणी घारगाव बोटा गटाच्या वतीनं जो कर्मचाऱ्यांना वेतनवाढ शासनाने दिली त्या संदर्भात आनंद मेळावा आयोजित केला त्यासाठी उपस्थित आहोत. माझ्याबरोबर आमच्या संगमनेर तालुका संघटनेचे अध्यक्ष विलासभाऊ दिघे, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब शिंदे, सहसचिव रमेशभाऊ तांबे, त्याचप्रमाणे आपल्या पठार भागाचे वाकळे साहेब, संगमनेर तालुका संपर्क प्रमुख बाळासाहेब सांगळे उपस्थित आहोत. आम्ही शासनाचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. शासनाने वेतनवाढ दिली त्याबद्दल शासनाचे पुन्हा एकदा आभार मानतो. आगामी काळात काय मागण्या तुमच्या? आगामी काळात वेतन श्रेणी मंजूर करणे, त्याचप्रमाणे पेन्शन कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे त्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव बबन सांगळे, तालुका सचिव संगमनेर बोटा. या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आनंद मेळावा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. मला असं म्हणायचं आहे की आमच्या राज्य संघटनेचे सचिव डिके साहेब, अध्यक्ष कुमारवार साहेब आणि सरचिटणीस गिरीशभाऊ या सगळ्यांचं त्यांनी सगळं फार प्रयत्न करून ही संघटनेला आमच्या आज जी आर काढण्यासाठी तिथं 8 दिवस ते मोक्कामी राहिले. रात्रंदिवस पावसामध्ये त्यांनी खूप कष्ट घेतले. त्यांचा पण मी ह्या संघटनेच्या वतीनं आभार मानतो व आनंद मेळाव्यामध्ये उत्सवात ते सहभागी होतील असं मी सगळ्यांच्या वतीनं व्यक्त करतो. माझं नाव बाळासाहेब शिंदे, मी जिल्हा संघटना सचिव या काम करत आहे. काय सांगाल बरं, आता काय या पुढं काय मागण्या तुमच्या? आमच्या मागण्या अशा आहेत, आजपर्यंत जी मागणी होती ती शासनाने आमची मागणी मान्य केलेली आहे आणि आता वेतन श्रेणी आणखी वाढून मिळावी व पेन्शन मिळावी अशी अपेक्षा आहे. भविष्य निर्वाह निधीमध्ये आणखी आम्हाला भविष्य निर्वाह मिळावी, वेतन श्रेणी 5 वर्षांनी जी वाढ होती ती अजून वाढवावी, कारण 5100 रुपयामध्ये आम्ही काम करत होतो आता 11960 रुपये झालेले आहे आणि त्याच्याहीपेक्षा तेवढ्यात आमचं मुलांचं शिक्षण, घर परपंचे 5100 मध्ये कमी पडत होता. शासनाने विचार करून 11960 रुपयांनी केलेलं आहे, पण विचार केला तर मुलांची शिक्षणं आहेत याच्याहीपेक्षा त्या शासनाने निर्णय घेऊन आमची आणखी वेतन वाढ करावी ही अशी माझी अपेक्षा आहे. तुमचं नाव सांग. गोविंद नामदेव वाकळे, पाणी पुरवठा कर्मचारी, कोठे बुद्रुक. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले, संगमनेर. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.